नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार गिरे, कन्सल्टंट ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन, MIT हॉस्पिटल, सिडको N3, औरंगाबाद. आज आपण संवाद साधणार आहोत ओरल कॅन्सर या विषयावर. तर सर्वात पहिले जाणून घेऊया, कुठलाही कॅन्सर जर म्हटलं तर कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनकंट्रोल वाढ, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन होणे, त्यांची वाढ होऊन गाठीमध्ये रूपांतर होणे, याला कॅन्सर म्हटलं जातं. पुढचा प्रश्न असतो साधारणतः, तोंडाच्या कॅन्सरचे कुठले प्रकार असतात? कॅन्सरचे तोंडाच्या मुख्यत्वे दोन प्रकार असतात. एक ज्याला आम्ही एपिथेलियल ट्युमर म्हणतो, ज्याला आपण कार्सिनोमाज, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, त्यापैकी एक मुख्यत्वे एक आहे. आणि जर खालच्या हाडापासून किंवा कनेक्टिव्ह टिश्यूपासून जर मॅलिग्नन्सी तयार होत असेल तर त्याला सार्कोमाज म्हणतात. हे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. आपल्याला तिसरा प्रश्न असतो, ओरल कॅन्सरची मुख्यत्वे कारणे काय? की जसं आपल्या सर्वांना माहिती, आपण सर्व जाणतो की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन, म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये स्मोकिंग किंवा खाणे या फॉर्ममध्ये, तसेच गुटखा, सुपारी या पदार्थांचं सेवन हे कॅन्सरच्या एक मुख्य कारणीभूत घटकांपैकी एक. दुसरं, दातांचे टोचणारे तुकडे, तुटलेल्या दातांच्या शार्प एजेसपासून जिभेला होणाऱ्या जखमा, या सगळ्या गोष्टी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच एप्स्टीन बार नावाचा व्हायरस हा सुद्धा एक ओरोफॅरिंजियल कॅन्सरसाठी कारणीभूत घटक आहे. साधारणतः आपल्याला पुढील प्रश्न असतो की तोंडाच्या कॅन्सरची अत्यंत सुरुवातीची लक्षणे काय? तर तोंडामध्ये असणारे पांढरे लाल चट्टे, न भरून येणाऱ्या जखमा, हिरड्यातनं येणारी पू, चेहऱ्यावरती येणारी सारखी सुजन आणि मानेत वाढलेल्या अवधानाच्या गाठी ह्या ओरल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. पुढचा प्रश्न आपल्याला असतो की आपण आता ओरल कॅन्सरचं निदान कसं करतो? ओरल कॅन्सरचं निदान हे अर्ली स्टेजेसमध्ये आपण जसं की वेल स्कॅन वगैरे अशा इतर अत्याधुनिक मॉडेलच्या सहाय्याने एकदम सुरुवातीच्या काळात करू शकतो. तसेच निदानासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बायोप्सी. बायोप्सी हा गोल्ड स्टँडर्ड आहे डायग्नोसिसमधला. पुढील प्रश्न आपल्याला असतो की तोंडाच्या कॅन्सरसाठी काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहे? तोंडाच्या कॅन्सरसाठी मुख्यत्वे तीन उपचार पद्धती असतात. एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सर्जरी, ज्याद्वारे आपल्याला जी कॅन्सरची गाठ असते त्याला पूर्णपणे काढून टाकलं जातं. दुसरं, गरज पडल्यास रेडिओथेरपी व किमोथेरपी. यातील साधारणतः सर्जरी हा मुख्य घटक असतो आणि किमो आणि रेडिएशन गरज भासल्यास त्या रुग्णांना ॲज अन ॲडजंक्टिव्ह मॉडेलिटी किंवा सहयोगी उपचार पद्धती म्हणून दिल्या जातात. आपल्या बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की आपण कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो का आणि कसं करावं? तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं, कुठल्याही व्यसनाला किंवा या तंबाखू सेवनाला बळी न पडणं. एक, जर आपल्या तोंडामध्ये न भरणाऱ्या जखमा किंवा तोंड उघडत नसेल गुटखा खाण्यामुळे तर डॉक्टरांना त्वरित भेटा. जर तोंडामध्ये कुठले तुटलेले दात, काही शार्प डेंचर हे जर हिड्यांना रुतत असेल तर डॉक्टरांकडून सल्ला घेऊन त्याची वेळेत जांच करून घ्या, त्याचा उपचार करून घ्या. ह्या सर्व गोष्टी आपला कॅन्सरपासून बचाव करू शकतात. हां, आपल्याला एका प्रश्नावरती चर्चा करावीशी वाटेल की आज आपण मेडिकल विज्ञान एवढं अद्ययावत झालं आहे तर कॅन्सरला आपण अशा काही अत्याधुनिक मॉडॅलिटीज आहे का ज्यामध्ये आपण खूप लवकर निदान करू शकतो? तर नक्कीच, वेलस्कोप नावाचा जो USFDA अप्रूव्ड स्कॅन आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याद्वारे कॅन्सर तोंडामध्ये दिसण्याच्या साधारणतः 12 ते 24 महिन्यापूर्वी आपण त्याचं निदान करू शकतो. कारण कॅन्सरमध्ये सर्वात पहिला बदल असतो DNA चेंजेस, आणि हा DNA प्लायडीद्वारे या वेलस्कोपच्या सहाय्याने आपण ओरल कॅन्सर फारच अर्ली स्टेजला निदान करू शकतो. ही आपली USP आहे मराठवाड्यात. हे प्रथमच हे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, तरी रुग्णांनी याचा फायदा करून घ्यावा. आज वर्ल्ड कॅन्सर डेच्या दिनानिमित्त आम्ही जनतेला एक आव्हान करू इच्छितो. आपल्याला जर सदृढ आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडा. आपण इतरांनासुद्धा हे व्यसन सोडण्यासाठी मदत करा. जर आपल्यास गरज लागली तर आम्ही सदैव आपल्याला ह्या व्यसनापासून मुक्ती करण्यासाठी, मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. आपली आयुष्याची काळजी घ्या, आयुष्य जपा आणि आरोग्य विमा करून ठेवा, कारण ही एक आपल्यासाठी भविष्याची गरज आहे. धन्यवाद.